नीट परीक्षेच्या निकालाविरुद्ध विद्यार्थ्यांची जोरदार निदर्शने. आणि या प्रोटेस्टची दखल ही एनटीला घ्यावीच लागेल, याची दखल. बारावी नंतर मेडिकल क्षेत्रात ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा घेण्यात येते. यावर्षी नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे 4 जूनला जाहीर झाला. या परीक्षेमध्ये तब्बल 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, त्यामुळे राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली. चौदा जूनला लागणारा निकाल 4 जूनला का लावला असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण आहेत त्यातील काही ठराविकच विद्यार्थ्यांना बोनस मार्क देण्यात आले आहेत. या परीक्षेमधील गोंधळ पाहता ही परीक्षा परत घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जे एनटीला स्कॅन झाला एवढा मोठा, आमची रँकिंग वगैरे मार्क्समध्ये घोळ झाला आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांनी इथं बसलो आंदोलन करत आहोत. कारण आम्हाला न्याय पाहिजे, कारण मी एवढं 570 मार्क्स आहे, मला माझं 3rd रिपीट होतं. मी ऑलरेडी 3 वर्ष दिले माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. लास्ट इयर म्हणजे मला 450 होते, त्याच्यावर मला BMS मिळत होतं. आणि ह्यावर्षी अशी कंडिशन झाली की 570 वर सुद्धा मला BMS घ्यावा म्हणजे अशी गरज पडू शकते. तर मग मी 1 वर्ष दिलं आहे अजून फक्त MBBS करण्यासाठी. आणि जर असं होत असेल तर मग माझं 1 वर्ष वाया गेलं ना. मागणी काय, माझी मागणी ही आहे की जे 1600 लोकांमुळे आमचं सगळ्यांचा घोळ झाला आहे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, NTAवर काहीतरी कारवाई केली पाहिजे. NTAने जे रिझल्ट डिक्लेअर केले यावेळेस ते खूप शॉकिंग रिझल्ट आहेत, जो की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता. रँकिंग खूप हाय गेली आहे, तर जे काही स्कॅम वगैरे झाला असेल त्यांनी ते क्लिअर करावं. माझी अशी इच्छा आहे की रिझल्ट्स रिपब्लिश करावे त्यांनी, किंवा ज्या सेंटर्सवरती काही घडलं आहे चिटिंग वगैरे त्यांची त्यांनी रिएक्झाम घ्यावी आणि मग सगळे एकत्र करून परत रिपब्लिश करावे रिझल्ट. आणि माझा रँक 1 लाखाच्या वर चालला, जेवढी तर सीट्स नाही आपल्याला माहिती आहे. आणि हे सगळं जे झाले ते स्कॅममुळे झाले, कारण की मागच्या वर्षी ह्या मार्क्सवर मला कॉलेज भेटलं होतं, तर मला अपेक्षित होतं की भेटायला पाहिजे होतं. पण रँक जेव्हा बघितला तेव्हा तर मग काही खरं नाही आहे मार्क्स. आणि मी ऑलरेडी ग्रेपेट होतो, माझं आणखी 1 वर्ष वाया जातं त्याच्यावर. तर मला हे वाटतं की यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावर, ते जे ग्रेस मार्क्स त्याच्यावर काही गेलं पाहिजे, त्यांची परत एक्झाम घ्यायला पाहिजे, तर आमचंसुद्धा परत रिझल्ट किंवा रिनिट काहीतरी करायला पाहिजे. आमचं 1 वर्ष वाया नाही झालं पाहिजे आणखी. अभिजित पेशकर माझ्यासोबत साकार PCMEची पूर्ण टीम आहे. इथे आम्ही यासाठी प्रदर्शन करत आहोत की यावर्षी NTAने जो निकाल लावलेला आहे तो आम्हाला खूप गंभीर आणि खूप चुकीचा असं वाटत आहे. पूर्ण देशामध्ये ह्याच्याबद्दल विरोध होत आहे, निषेध होत आहे. तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आम्ही तिथे सगळे जमलेलो आहोत. आमचे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी कोण तुम्हाला मी सांगतो, हे सगळे विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी आहेत. त्यांचे ऑलरेडी 2-3 वर्ष रिपीट झालेले आहेत आणि ह्या बिचाऱ्यांना असं वाटतं की आपली चूक आहे, यांना हे माहितच नाही की स्कॅम झालेला. आणि हे बिचारे पुन्हा एकदा अभ्यास करण्यासाठी घातलेले आहेत. यांच्यापैकी एक मुलगा 570 वाला आहेत, त्याचे आईवडील भाजीपाला विकतात, तो मुलगा पुन्हा रिपीट करतो, त्यांना 570 मार्क पडलेले आहेत. त्या मुलाला ह्यावर्षी MBBSचं सीट हे भेटलंच पाहिजे होतं, पण तो बिचारा पुन्हा रिपीट करत बसला, तिथे तिथे बसलेला आहे तो मुलगा. आणि त्या मुलाला ह्यावर्षी सीट मिळवून देण्यासाठी आम्ही साकार PCMEचे सगळे शिक्षक सगळेजण इथे आहोत. आणि मी निवेदन करतो पत्रकारांना, पालकांना, शिक्षकांना, NTAला की प्लीज एक्झाम पुन्हा एकदा जर घेता आली तर घ्या. जर घेता नाही आली तर ॲटलीस्ट जे लोक म्हणजे ज्यांनी चुका सफरर आहेत त्यांना काहीतरी न्याय मिळून द्या, ज्यांनी चूक केली त्यांना काहीतरी शिक्षा द्या. पण कृपया लवकरात लवकर हा निर्णय लावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक वर्षी काय होतं, नीटची एक्झाम पुन्हा होते किंवा काहीतरी होतं आणि त्यांनी ना मुलांचे 2-4 वर्ष वाया, 2-3 महिने वाया जातात, निकाल पोस्टपोन होत राहतो. आणि MBBSचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन आहे ते लेट होतात, त्यामुळे त्या फर्स्ट इयरमध्ये गेलेल्या मुलांचंसुद्धा नुकसान होतं. तर हे सुद्धा NTAने दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी आम्हाला न्याय मिळून दिला पाहिजे. नीटचा निकाल हा 14 तारखेला लागला होता पण त्यांनी 4 तारखेला आला, नेमकं कारण काय असू शकतं? सर, इलेक्शनचे रिझल्ट लागले होते, लोकांना माहिती, पूर्ण फोकस हे इलेक्शनवर असणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 4 तारखेला हा छापून टाकला, लोकांना असं वाटेल की अरे लागून गेला रिझल्ट. पण जेव्हा हळूहळू गोष्टी आल्या तेव्हा लोकांना कळालं हा स्कॅम होता.